तयाठवीता महापुण्यराशि जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास सद्गुरु सखाराम महाराज सद्गुरु बाबा महाराज जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्म वस्तुच्या भोवती मायेन आपलं जाळं आळं बळकट केलं असतं। जगामध्ये ब्रह्म आहे पण ही माया काय करते, माया विलास करते, दाखवते। पहा तुम्ही दुकानात इतके लाईट लावलेले असतात कपड्या विक्रीच्या सोनं विक्रीच्या की त्या वस्तूपेक्षा तो प्रकाश जास्ती झाला पाहिजे। हा कोणाचा विलास आहे? मायाचा विलास आहे। आपण म्हणतो हे चांगलं दुकान आहे, खूप लाईट आहे, अरे ते झकपक माल कपवला जातो तो। साधा कापडसुद्धा अति लाईटाने मनमोहक दिसायला लागून जातो। म्हटलं का हो तुम्ही गणपती बसवला देवी बसवली एवढी 50,000 लाईटिंग केली, शेवट्या दिवशी काय अन्नदान काय? नाही नाही आम्ही पुढे घरी देऊन देणार आहे। हे असं असतं ते देवताचं। कुठलीही उपासना झाली तर तिथे प्रधान काय आहे? अन्नदान। नाही म्हणे आम्ही पुढे करून देणार आहे। म्हटलं किती? 15 ग्रॅम बुंदी आणि 100 ग्रॅम शेव। आणि लाईटिंगला किती 1,000 खर्च केले? 50,000। काय उपयोग झाला त्याचा? बरं 50,000 लाईटिंग बरोबर आहे मोजली का? म्हणे नाही। तो सांगितलं 50,000 लावले, 50,000 दिले पैसे। अशा प्रकार विश्व भासरूपी संसाराच्या वृक्षाखाली पसरणाऱ्या रिकाम्या फांद्या अनिवार वाढू लागतात। या संसारामध्ये हा जेव्हा वाढतो तेव्हा अनिवार्य अशा फांद्या वाढतात। म्हणून शेतकरी काय करतो? अनिवार्य वाढलेल्या तोडून टाकतो तो। नाहीतर त्या अनिवार्य वाढ्यामुळे काय होतं? पिकाचं वरती पोषण होत नाही, पिकाचं पोषण नाही होत। जमिनीवरचं गवत आणि अनिवार्य जे आहे ते काढून टाकावं लागलं। नाही तर ही माया काय करते? अनिवार्य प्रदर्शन इतकं करते। मी तुम्हाला सांगितलं लाईटिंगचं, आताही मंदिरांवर इतके लाईट लावतात जशी हॉटेल आहे, चांगलं नाही ते। तुम्ही आकर्षण करून लोकांना बोलवताय, देवाचे भक्त म्हणून लोक येत नाही आहे। मी आत्ताच सांगितलं आमचा गणपती दूध पित नाही, आत्ताच सांगितलं चंद्रास्वामी। आकर्षण नाही करत, हे आकर्षण आहे आणि हे सगळे मायाकल्पित आहे। माया काय करते? अशी आरती अशी वरती झोकाने फेकायची आणि हातात झेलायची, आरती नाही ती, ते माया प्रकल्पित आहे। आम्ही काशीला गेलो ना तर सगळे म्हणे नावेत बसून आरती पाहायची। तर हे सगळे नावेत बसले, मी मागे बसलो, म्हणजे तुम्ही पुढे बसा। म्हटलं नाही बाबा माझी आरती होऊन जाईल। आता गंगेत आपण बसलो ती गंगेची आरती आहे का लोकांची आरती आहे? अगदी खेटून बसलेले असतात ते। आणि दुसरं असं आहे त्यांना आरतीशी काही घेणं नाही, गंगा मैया की पावती, गंगा मैया की पावती, कमीत कमी 1,00,000 रुपये मिळतात पावतीचे। लोक श्रद्धेनं देतात 100, 50, 100, 50 गंगा मैया गंगा तिलक करो, प्रसाद पाहो, तिलक करो, तिलक। म्हणजे गंगेचा आदर नाही दे, फक्त डेकोरेशन आहे। आम्ही एकदा हरिद्वारला गेलो होतो, हरिद्वारला गंगेची आरती चालली होती आणि त्या सगळ्या लोकांमध्ये चण्यावाला फिर
चने, अरे शब्द येत नाही तोंडात, कांदे. आता आपण खात नसलं म्हणलं लवकर येत नाही ते. कांदे आणि हरभरे लोक खात आहे आणि आरती चालू आहे आणि गंगेमध्ये पाय बुडवलेले आहे. अरे 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 अरे, जिची आरती चालली आहे त्याच्यात पाय बुडून बसलेले लोक. हा मायाविलास आहे. हा काय आहे? मायाविलास आहे. आणि या मायाविलासाला लोक भुलतात. देवीच्या दर्शनाला कमी जाणारे लोक आहे पण नवरात्रात फिरणारे जास्त आहे. म्हटलं काय घेतलं म्हणे? लाटणं पोळपाट. मग कधी कधी मिळत नाही. लालसा, मायाविलास. लोकसुद्धा भागवत बोलायला आहे, मायाविलास करून देतात. भागवत किती ऐकलं, किती चिंतन केलं याचा विचार व्हायला पाहिजे. नीट बसता येत नाही म्हणून डंडलापची गादी घेऊन बसून द्याल तुम्ही, पण ऐकलेलं चिंतन होणं महत्त्वाचं आहे. पुढे श्रीमंत लोकांना गाद्या टाकलेल्या असतात डंडलापच्या. ते त्याच्याने त्यांनी डोनेट केलं आहे म्हणून गादी आहे त्याला. डोनेट न कधी होतं मागे बसावं लागेल. हा मायाविलास आहे. काय आहे? मायाविलास आहे. मी एका ठिकाणी भागवत करत होतो, ते रोज फुलाचा असा असे केलं. त्यांना म्हटलं, अरे एवढा खर्च करू नका, रोज आंब्याचं तोरण रोज वेगळं लावा ना, त्याच्यात चार फुलं लावून द्या. आंब्याचं तोरण एक वाळून जातं पण काढत नाही, त्याच्यावर मच्छर बसतात. काल जगोरी काढलं. एकादशी तू एकादशी ठेवायची काही गरज नाही, लगेच काढलं पाहिजे ते. कारण हे पत्रपुष्प फलं जे जे आहे ना, हे झाडावून वाया जाण्यापेक्षा देवाच्या कार्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देवाच्या अंगावर पोचले ते की कृतार्थ झाले. सगळे फुलं कोणी प्रेतावर जातं, कोणी श्राद्धावर जातं, कोणी पायाला येतं, कोणी नवरदेव त्याच्यावर पाय ठेवतो. आता परवा मला कोणीतरी सप्तपदी दाखवली फुलाची काढलेली, आणि त्याच्यात सुपारी, मग तो नवरदेव लागतो. अरे रे रे, त्या फुलांवर पाय ठेवता. सगळं पॅकेज चाललं आहे ना हल्ली. मायाविलास काय चाललं आहे आपला? मायाविलास. जशा झाडाला अनिवार्य फांद्या फुटतात आणि ते झाडाचं शोषण करतात, तशी संसारामध्ये ही माया विलास वाढवते आणि विलासामुळे आपलं पोषण व्हायच्याऐवजी शोषण होतं. माझ्याकडे एक आरसा आहे, 70 ते 80 वर्ष झाली. मला माझे बरेच नाते कोणी याला काढून टाका. म्हटलं काय अडचण आहे तुम्हाला? मी त्याला परवा स्वच्छ केला. 70 वर्ष झाले, अगदी सुंदर आहे. सागाचं लाकूड आहे, काच एकदम सुंदर आहे. पण येणारं जाणार म्हटलं तू दुसऱ्या आरशात पाहिजे ना कपाटाच्या, त्याच्या मागे कशाला लागतो? मायाविलास. मनुष्य या मायाविलास ज्या गोष्टीचा चांगल्या आहे ना, मग त्याचा त्याग करण्यात काही अर्थ नाही ना. मग असं कर, ती दुसऱ्याला देऊन दे, तो दुसरा उपयोग करेल आणि तू नवीन घे. तू नवीन घे. म्हणून अर्जुना, मग बघ, सत्व, रज आणि तम हे तीन अहंकार रूपी त्रिदळाच्या पहिल्या पानाला सत्व अहंकार रूपी बुद्धीच्या ठिकाणी शेकडो फांडे फुटतात. मग या सत्वरजतमामुळे पहिलं पान आहे सत्वाचं, मग त्याला अहंकार येतो आणि बुद्धीला शेंडे फुटतात. बुद्धीचे शेंडे नाना प्रकारचे भेद निर्माण करतात. पा आपली बुद्धी काय भेद निर्माण करेल याचा अर्थ नाही. आता पाहा ना, लस घ्यायची कोणी म्हणत नाही, कोणी म्हणतं हा भेद चालले, कारण जो तो आपली बुद्धी चालवतो आहे. निर्माण करून लागताच टवटवीत अशा मनाच्या डहाळीचा जन्म होतो. मग अशी बुद्धीच्या योगानं आपली मनाची डहाळी निर्माण होते. आपण लावलेला हा विश्वरूप भासरूप संसार वृक्ष वाढीला लागला की पाहण्यात मायेला आनंद वाटत. जसं एखाद्या माणसाच्या घरी सगळ्या कुटुंबाचा एक मोठा फोटो असतो बघा. बाकीचे लोक गेले की काय एकत्र कुटुंब आहे म्हणे, कोण कोणाला वागवता का नाही याचा आधी तपास करा. मुलं बापात राहायला तयार नाही, मग हा मोठा फोटो करायचा काय?
मुलं बापात राहायला तयार नाही, मग मोठा फोटो करायचा काय? सगळं एकदम ती कला आहे म्हणून तुम्ही करू शकता, पण तसं एकत्र राहू शकले पाहिजे. राहत नाही असं नाही आपण म्हणायचं, कारण जगात लोक राहतात आहेत. आमच्या लहानपणी एक कुटुंब होतं दौलत चिंदू म्हणून, 84 जण होते घरात. आता या 84 जणांचं घर केवढं लागेल, घर तेवढंच होतं देवाच्या कृपेने. चक्की घरचीच होती दळायची, शेतीचं उत्पन्न होतं, सगळे शेतामध्ये जात होते. आणि सुजलाम सुफलाम 84 लोक, त्या गल्लीत त्यांचाच माणूस निवडून निवडणुकीला उभा राहायचा, कारण घरचाच 84, बाकीचे 15 मिळाले तरी काम झालं. पण ते कधीच सरपंच व्हायचे नाही, ते म्हणते रिकामे काम आहे आपलं वार्डापुरतं, कारण प्रपंचाच्या या डहाळ्या वाढल्या ना की मग वाढत जातात. मग सरपंच झाले की लोक म्हणतात भाऊ तुम्ही सभापती करता उभे राहा, चाललं ते. मग जिल्हा परिषदचे अध्यक्ष होऊन जा, मग आणखीन पांड्या फुटत जाता, मा भाऊ व्यसनी बनत जातो, गरीब येत नाही तो. आपण लावलेल्या विश्वभास रूप संसार वृक्ष वाढीस लागला की पाहण्यात मायेला आनंद वाटतो. अनादी माया संसार वृक्षाकडे पाहून खदा खदा हसते. मायेच्या हसण्यानं संसार रूपी वृक्ष वाढीला जोर धरतो. जसं जसं माया पोरं बाळं संसार वाढत जातो तसतसा दोष धरत जातो. तेव्हा समाधानाने माया सत्व अहंकाराचे पान हातातून बाजूला करते. मग ही माया काय करते? सत्वाचं पान बाजूला, आणि तामस अहंकाराचं पान निरखून त्याच्या जोडतो की माझ्यासारखा कोणी नाही. मायेच्या नुसत्या हस्तस्पर्शानं तामस अहंकाराच्या पानाला वायूचा तेज, उदक आणि पृथ्वी या पंचमहाभूताचा फोक निर्माण होऊन एकदम जोरानं वाढू लागतं. मग पंचमहाभूताच्या फोकानं त्याचे गुण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, सूक्ष्म विषय एकसारखे कवळे लसलसीत पानस फुटतात. मग त्याच्यातून काय निघतं? शब्द. पहा, सात्विक माणसाचे शब्द गोड शांत, स्पर्श करायला ज्ञान करून करेल तो. मांजरीला आवडली असेल तर नुसतं हात लावेल, असं छातीशीनी धरणार. रजोगुणी माणूस फोटो काढून घेईल, आणि तमोगुणी माणूस जाता जाता तिला लाद मारून देईल. हा, घरघुशी काय म्हणेल तिला तो? घरघुशी. आता रूप, रस आणि गंध हे पंचमहाभूताचे गुण एकमेकाला वरती यायला प्रवृत्त करतात. तोच जहावाद माया या 5 गुणांना एकेकडे करून सगळ्यांना खेळवायला लावते, आणि संसार रूपी वृक्षाच्या भोवती भ्रमरभुंग फिरायला लागतात. भ्रमर कोण होतं? मन. आपल्याला असं करायचं आहे, आपल्याला तसं करायचं आहे, आपल्याला तसं करायचं आहे, रविवारी इथे जायचं आहे, रविवारी तिथे जायचं, मन भ्रमर करत राहतं. योजना करूनही अशा नाही, पण सगळ्यात योजना आपल्या मनाप्रमाणे होतील अशा नाही. समुद्रामध्ये सापडलेल्या शिंपल्यावर रुपेरी चमकी शिल्प्यापेक्षा मोठी शक्य आहे का? नाही. जेवढं शिल्प आहे तेवढी ती चमकी असेल. त्याप्रमाणे अर्जुना, भ्रमरूप संसाराचा वृक्ष जो दिसतो त्या वृक्षाला ब्रह्मच आहे असं भासणारं विश्व स्वप्नासारखं आहे. काय करतात ते? या संसारालाच ब्रह्म समजतात काही लोक. नाही, ब्रह्म हे मायेरहित आहे. हा ब्रह्माला धरून माया काय करते? विलास. अर्जुना, एकदा मनुष्य झोपी जातो, त्याला स्वप्न पडले की त्या झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न दिसते, पण माणसाच्या मनाच्या ब्रह्मांड मर्यादेत रंगलेले असते. झोपेतून उठला की स्वप्न मनात राहतं, मग ते चांगलं असलं तर कधी असं होईल, कधी असं होईल, आणि वाईट असलं तर
काही झालं तर काही झालं तर मग त्याला बुवा सांगतो आंघोळ कर तुपाचा दिवा लाव. दिवा लावणे देवापाशी काय आहे? अज्ञान दूर करणे. काय करणं आहे? अज्ञान दूर करणं. आता परवा एक जण आजारी होता ना, त्याला म्हटलं दोन्ही लाव तेलाचा आणि तुपाचा. मला एकजण म्हणे गो एकाला तेलाचा सांगितलं थोड, अरे तुला काय करलं? त्याला व्हेंटिलेटर लागलाय म्हटलं. तुला तुझ्या घरी व्हेंटिलेटर होतं का? म्हणजे नाही. म्हणजे कुठचं बहिष? कारण उत्तरही देता आलं पाहिजे ना. बसल्या बसल्या लोक चांभार चौकशा फार करता. त्यांना दोन दिवस सांगितलं आम्हाला एक काय, अरे तुझं व्हेंटिलेटर नव्हतं ना, त्याचं व्हेंटिलेटर आहे ना. हे लक्षात आलं पाहिजे. एका बाईला मी दोन दिवे लावायला सांगितले. तिने काय केलं, तेलामध्ये एकाच दिव्याला दोन वाती लावून दिल्या. आणि काही केलं तब्येत बरी होईना. मी तिला म्हटलं दोन दिवे लावले का? नाही म्हणे दादा, पसारा करण्यापेक्षा एकाच दिव्यात दोन वाती लावल्या. म्हटलं बाई दोन दिवेला असं येते. तुम्हाला एका समयी पाच वाती लावतील पण दिवा काय झाला तो? असं येते. म्हणून लक्षात आलं पाहिजे. अर्जुना स्वप्ना इतका या संसार वृक्षाला सत्यता आहे. म्हणजे स्वप्नाला किती सत्यता आहे? बस तुम्हाला स्वप्न चालू आहे त्यावर ते सत्य आहे. एकदा डोळे उघडले तर आनंद आणि भय दोन गोष्टी आहे. मनासारखं काही लोक म्हणतात असं चांगलं स्वप्न. म्हटलं किती दिवसात खरं होतं? म्हटलं 6 महिने. सहा महिने याला आठवण. पण एक लक्षात ठेवा, भयाच्या स्वप्नाची आठवण राहते. कारण त्या मन त्याच्यात पिळून गेलेलं असतं. जसं एखाद्या मुलीचं लग्न ठरलं आणि ठरलं की लोक म्हणतात चांगलं झालं. चांगलं झालं का? ठरणारच होतं. नंतर म्हणतो तो ठरणारच होतं. पण जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत मेघ एका क्षणामध्ये आपले रंग पालटतात. आकाशामध्ये मेघ जे आहे एका क्षणात पांढरे दिसल्यावर काळे. आकाशात वीज जशी एका क्षणाभरात स्थिर नसते, कमळाच्या पानावरचं पाणी ज्याप्रमाणे स्थिर नसतं, थेंब लगेच पडून जातो, तसा चिंतातूर माणसाच्या मनाला स्थिरता कधीच नसते. स्थिरता नसते कारण ती चिंताच त्याला सतवते. संसार वृक्षाच्या केविलपणाची अस्थिरता अशी असते. अर्जुना हा संसार वृक्ष दर क्षणाला नाश पावतो. दर क्षणाला. आता तू म्हणशील कसं काय नाश पावतो? दर क्षणाला नवीन नवीन पालवी फुटते, नवीन नवीन कल्पना येते. म्हणून लोक याला अश्वत्थ असं म्हणतात. अश्वत्थमेन असं नवीन नवीन वाटतं तो. अर्जुना मी सांगितलं ना, रोज भांडण करता आणि वाढदिवसाच्या दिवशी एकदम टाईट येतं. म्हटलं गाव काय, आज लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे काल तर भांडण करत होते. हे असं आहे. हे संसाराचे वृक्षच असे आहे. अर्जुना उष्णतेनं समुद्राचं पाणी शोषलं जाऊन पाण्याचं आकाशात ढग निर्माण होतात. म्हणजे मेघ समुद्राचं पाणी एकाकडून उपसतो आणि दुसरीकडे टाकतो. त्याला इंद्रानं हे करायला लावलेलं आहे. नाही केलं तर इंद्र त्याच्यावर व्रज मारतो. म्हणून आपल्याला सगळ्या लोकांना इंद्राची उपासना करावी लागते. टाकरे बाबा बरस रे बरस रे मेघ राया बरस रे बोलायचं आहे त्याला, हाक मारायचं आहे. म्हणून म्हणजे एकीकडे मेघ रूप समुद्र उपसला जातो आणि दुसरीकडे नद्यांच्या पाण्यानं भरला जातो. त्या समुद्राचं पाणी आपल्याला कधी कमी झालेलं दिसत नाही. अगदी जशीची तशी तशी संसार वृक्षाची स्थिती आहे. किती लोक संसार करून गेले, अल्ली अल्ली भले भले, पण संसारात चिप्पटच झाले. कसं आहे म्हणे संसार? लोक सांगतात ऊसाचं ते पिळायचं गाळं असतं ना, त्याच्यात एकदा ऊस घातला आणि पुढचं तोडलं गेलं की चिप्पटच बाहेर येतं. तसं संसारात माणूस कसा होतो? चिप्पट.
कपाळ ना तुम्ही. आपण पोरांना म्हटलं काय केलं, इतके लांब घर घेऊन ठेवलं, चवणी येऊन ढवणी घ्या. अरे घर आहे ना राहायला. नाही नाही, मनुष्य कल्पनाच करतात. नसतंच घेतलं तर काय केलं असतं. पा बरेच लोक लवकर घेतात नाही, शेवटी शेवटी घेतात. पण मिळेल नशिबात असेल तर मिळेल, निवांत राहतात. म्हणून अर्जुना, हा संसार वृक्ष क्षणाक्षणाला नाश पावतो, उत्पत्ती आणि स्थिती करतो. अर्जुन, रथाचे चाक जेव्हा वेगाने फिरते त्यावेळेला आपल्या डोळ्याला न दिसता ते गाते फिरतात, पण रथ थांबून गेला की गाते दिसायला लागतात. तसं संसार वृक्षाची गती अशीच आहे. जोपर्यंत तुमचं चांगलं चालतं तोपर्यंत तुम्हाला काही आठवत नाही. म्हणजे एकदा खटका पडला, गड्डे आले, रथाचं चाक अटकलं. कशात अटकलं? व्याधीमध्ये, पैशामध्ये, पोराच्या लग्नात, पोरीच्या लग्नात. होत नाही. एकदा तो गड्डा उलांडला की पुन्हा संसार वृक्ष साधत. अर्जुना, आकाशात आषाढ महिन्यात उत्पन्न झालेल्या ढगात एकही ढग नाहीसा झाला तेव्हा नाहीसा झालेल्या ढगाच्या ठिकाणी दुसऱ्या ढगा येऊन बसतात. कधीतरी आपल्या लक्षात येतं का? त्याप्रमाणे विशाल संसार वृक्षाच्या कालव्याच्या लक्षात न येता गतीनं फांदी, ढग, नदी, नाले असे प्रसंग येतात. म्हणून मनुष्य केव्हा केव्हा आनंदाचा डोंगोरा पिकतो तो संसार वृक्ष, केव्हा केव्हा दुःखाचा डोंगरा पेटतो. अर्जुना, मायेचे अद्भुत सामर्थ्य उत्पन्न झाल्यामुळे चतुर्दश भुवन कल्पाच्या वेळी उलमडून पडतात. एवढंच काय, मनुष्याला दुःखामध्ये हा संसार नकोसा वाटतो. आता अर्जुना, तुला मी या वृक्षाचं वर्णन सांगताय. ऊर्ध्वमूल अधःशाखा संसार वृक्ष, याचं वर्णन उद्या सांगेन. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडली वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.